या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर मनीष आव्हाळे यांनी सुरुवातीला कामकाजाला शिस्त लावण्याचं काम केलं। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं दालन त्यांच्या बाजूला असलेल्या मीटिंग हॉल अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूममध्ये बसून बराच वेळ कामकाज करावं लागतं। मात्र हे कामकाज करताना सीओच्या जुन्या दालनात आणि शेजारी असलेल्या मीटिंग हॉलमध्ये अधिकाऱ्यांची कुचंबणा होत होती। त्याला कारणही तसंच होतं। या दोन्ही ठिकाणी खेळती हवा नसल्यानं बंदिस्त कार्यालय असल्यानं तासनतास बैठकीला आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला बसणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास होत होता। या बाबींचा विचार करून मनीष आव्हाळे यांनी आपलं संपूर्ण दालन आणि मीटिंग हॉलची जागा बदलण्याचा निर्णय घेतलाय। जिल्हा परिषदेच्या दर्शनी भागात असलेल्या अर्थ विभागाची संपूर्ण जागा त्यांनी घेतली आणि त्या ठिकाणी आपलं नवीन दालन आणि कॉन्फरन्स हॉल तयार केलाय व शनिवारी त्यांनी तिथेच पहिली सभा देखील घेतली। मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष आव्हाळे यांनी या नव्या दालनातून आपलं नवं कामकाज सुरू केलंय। विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला शोभेल असं हटके दालन त्यांनी तयार केलंय, जे आता सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।